नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की अतिवृष्टीच्या आणि चांगल्या प्रकारचं पर्जन्यमान मागची 4 वर्ष झालं, परंतु अचानकपणे त्यावर्षी थोडासा पाऊस लांबल्यामुळे आपल्या सर्वांच्याच मनामध्ये धस्त झाला आणि त्यामुळे खरीपाची मिटिंग झाल्यानंतर सुद्धा आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी जाधव साहेबांना मी विनंती केली आणि सर्वच मंडलाधिकारी कृषी अधिकारी तालुक्यातले सर्व त्यांच्या अंतर्गत काम करणारे प्रमुख मंडलमधले प्रमुख काही शेतकरी आणि सगळ्या पत्रकार बांधवांना एकत्रित बोलून आज पावसाचं प्रमाण कमी झालं असताना कशा प्रकारे शेतकऱ्यांनी कुठले प्रिकॉशन घ्यावे, म्हणजे कुठलं पीक घ्यावं, कुठलं पीक घेऊ नये, आता जे पेरलेलं आहे त्याच्यामध्ये काय कशा प्रकारची काळजी घ्यावी, याच्यासाठी खरं म्हणजे ही आजची मीटिंग बोलवली आहे. त्याचबरोबर इन्शुरन्स म्हणजे पीक विम्याचा जो विषय आहे सर्वात महत्त्वाचा, ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये अवेअरनेस कशा प्रकारे वाढवता येईल शेतकऱ्यांच्यामध्ये याबद्दल बोलवली. आजच्या मीटिंगचा संदर्भ सर्व पत्रकार बांधवांना एकच विनंती करायची किंवा या ठिकाणी मंडलाधिकारी उपस्थित आहेत त्यांनाही विनंती करायची की आपल्या प्रत्येक मंडलमधल्या प्रत्येक गावामधील कृषी पर्यवेक्षक असेल किंवा कृषी मित्र असेल याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पर्क्युलेट केल्या पाहिजे शेतकऱ्यांच्यापर्यंत. त्याचबरोबर सर्व वर्तमानपत्राचे पत्रकार या ठिकाणी प्रमुख वर्तमानपत्रांचे उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे सर्व चॅनलचे प्रमुख यूट्यूब चॅनल असेल किंवा न्यूज चॅनलचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करायची की आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनपर खरं म्हणजे हे केलं, कारण ही परिस्थिती थोडीशी अडचणीची आहे. तर आता या मीटिंगचा सारांश साधारणतः आदरणीय जाधव साहेबांनी आपल्या सर्वच प्रश्नांचे जे जे काही शंका होत्या त्याचा उल्लेख केलेला आहे. आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पुरंदर तालुक्याचं एकूण भौगोलिक क्षेत्र हे 1,10,000 हेक्टरचं आहे. लागवडीयोग्य क्षेत्र हे जवळपास 79,287 हेक्टर आहे. त्याच्यामध्ये कायम पड क्षेत्र 1,200 हेक्टर सोडलं तर लागवड योग्य 8,183, त्याचप्रमाणे खरीपाचं त्याच्यामध्ये 31,919, रब्बीचं 44,582, बागायत 18,000 हेक्टर आणि गिरायत 58,000 हेक्टर क्षेत्र अशी साधारणतः आपल्या तालुक्याची एकूण परिस्थिती आहे. मी आता याच्यावरती बोलण्यापेक्षा ज्या शंका म्हणजे साहेबांनी सगळ्या शंकांचं निरसन केलंय, परंतु सगळ्यात प्रामुख्याने आपल्या सगळ्यांच्या समोर एक विषय असा आहे की आज आपल्या तालुक्यामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये 31 जुलैपर्यंत आपल्याला सगळे इन्शुरन्स जे आहेत ते इन्शुरन्स त्या ठिकाणी पूर्ण करायचे. आज आपल्या तालुक्यामध्ये 6,250 शेतकऱ्यांचे इन्शुरन्स झाले. साधारणतः अजूनही 4,800 जवळपास शेतकरी हे इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये रजिस्टर करायचे राहिलेत. मला प्रामुख्याने सर्व वर्तमानपत्राच्या आणि सर्व पत्रकारांना आणि या ठिकाणी मंडलाधिकाऱ्यांना सांगायचं की आपल्या गावातल्या मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्या गावातले कृषी पर्यवेक्षक आणि आपले कृषी मित्र जे निवडलेले आहेत त्या सक्त ताकीद आपण सर्वांनी द्यावी. आपणही सगळ्यांनी आज उद्याचा जरी सुट्टीचा दिवस असला, सोमवारचा दिवस असला, तरी हा विषय कृषी आहे. आपल्या तालुक्याचा रेशो माझी अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडून एकत्र की 100% इन्शुरन्स हा व्हावा. जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी अजूनही काही भागांमध्ये म्हणजे जसं बाळासाहेबांनी सांगितलं किंवा काकांनी सांगितले, दोन्ही सरपंच आलेले जरी शेती नायगावचे, तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की काही भागांमध्ये पाऊसच झाला नाही किंवा पेरणी झाली नाही. आबांनी सांगितलं परंतु पेरणी योग्य म्हणजे उद्याच्या 12-15 दिवसामध्ये ज्यावेळेस पाऊस पडणार आहे आपल्याकडे त्यावेळेस पेरणी होणार आहे, तर तिथलाही इन्शुरन्स प्रपोज पीक म्हणून तोही इन्शुरन्स त्या ठिकाणी परिपूर्ण करून घ्यावा. आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची की आपण ही गोष्ट, कारण ही अचीवमेंट आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्यासाठी, कारण मी मगाशी सांगितलं 6,200 शेतकऱ्यांना आज केवळ 5,000 रुपयांमध्ये त्यांचा 84,00,000 रुपये वाचलेत आपल्या सगळ्यांचे, 84,95,000 आणि 15 कोटीचं बेनिफिट उद्याच्या काळामध्ये, म्हणजे जिथे पाऊस कमी झाला आहे किंवा जिथे आपल्याला दुबार पेरणी करावी लागणार आहे त्याच्यामध्ये इन्शुरन्सचं बेनिफिट आपल्याला मिळणार आहे. तर ते 100% आपण सगळ्यांनी टार्गेट घ्यावं. सगळ्या कृषी मंडळ अधिकाऱ्यांना ही विनंती आणि याच्यामध्ये अवेअरनेस आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने आणायचं आहे, कारण प्रत्येक गावामध्ये तुमची टीम आहे, प्रत्येक गावामध्ये एक पर्यवेक्षक आणि कृषी मित्र मला वाटतं आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे.
तर ती एक विनंती मला करायची, सर्व प्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती करायची की आपल्या चॅनल आणि आपल्या पेपरच्या माध्यमातून ही गोष्ट प्रकर्षाने आपण सगळ्या गावांमध्ये किंवा सूचना त्या ठिकाणी करावी आणि त्याचा असणारा फायदा, कारण उद्या अतिवृष्टी झाली जरी आज आपण बघितला असून 2019 ला 2020 ला आणि 2021 ला आपल्याकडे काही भागांमध्ये ढगफुटी झाली, काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली, काही भागांमध्ये नुकसान झालं. मगाशी बाबांनी सांगितलं तिथं की आपल्या काही लोकांना तोंड बघून झालं नाही आहे बाबा. काही ठिकाणी आता ऐका ना, आपल्याकडे जवळपास 3,500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे पैसे पडून आहेत, 12 कोटी रुपये पडून जर तालुक्याचे. केवळ काहींचं काय झालं की आपले PDCC बँकेत आहेत किंवा काहींचे बँकेत आहेत पण आधार कार्ड नंबर चुकला आहे किंवा आधार कार्डवरती बर्थ डेट आणि तुमच्या ह्याची बर्थ डेट हे, त्यामुळे त्या अडचणी आल्यात. प्रकर्षाने बँकेचे अधिकारी आणि आपले महसूलचे अधिकारी त्या ठिकाणी फॉलोअप करत आहेत. आपल्या पुरंदर तालुक्याला अख्ख्या जिल्ह्यामधले 40% पैसे आहेत ना हे पुरंदर तालुक्याला जातात आणि 2021, 2022 मला वाटतं आणि ह्याचं खरं क्रेडिट जे जातं ना ते सर्व कृषी अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांना जातं. पण सगळ्यात जास्त बेनिफिट आहे ना, म्हणजे 40% जिल्ह्याच्या पैसे आपल्या पुरंदर तालुक्याला आलेत. म्हणजे मागच्या तुम्ही 2 महिन्यापूर्वी बघितलं असेल 45 कोटीपैकी जवळपास 24 कोटी रुपये पुरंदर तालुक्याला आले होते. तर ती मला विनंती करायची आणि आपलं जर काय असेल, आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना अवेअरनेस पाहिजे. एखादा जर चुकून राहिला, आता काही वेळेस आम्ही मधल्या काळामध्ये बघितलं काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली होती आपल्याकडे बुलुंडचे वगैरे भागामध्ये, तिथे तलाठीच म्हणले की तुम्हाला काय ऐकते पैसे पाहिजे आम्ही हेच करणार नाही. बरोबर ना, झालं होतं असं. आम्ही त्या ठिकाणी हे करणार नाही तर तिथे सांगितलं, त्यामुळे कुठलाही शेतकरी राहणार नाही आणि हे पैसे सरकारकडून मला काही माझ्या खिशातले द्यायचे नाही. त्यामुळे 100% प्रत्येक माणसाला मिळायला पाहिजे. फक्त तुम्ही जागरूक राहणं गरजेचं आहे. जसं इन्शुरन्सच्या बाबतीत साहेबांनी सांगितलं तसं 1 रुपयाचा इन्शुरन्स सगळ्यांनी करून घ्या. ही एक मला विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करायची. त्यामुळे इन्शुरन्स करणं गरजेचं आहे. पीक पेरणीच्या बाबतीमध्ये मी म्हटलं, साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे पाऊस झाल्यानंतर त्या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या उपाययोजना सांगितल्यात, आता जे प्रेझेंटेशन आहे ह्याची डिजिटल कॉपी सुद्धा मी साहेबांना सांगतो, सर्व आपले पत्रकार बांधवांना देता येईल, जेणेकरून ती लोकांच्या समोर तुम्हाला देता येईल. परंतु ही देणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर मला वाटतंय उल्लेख जो केला गेला तो आपल्या जेजुरी आणि पिसर्वे आपल्या मंडळमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे जानाईचा आणि पुरंदर उपसाचा. तर जानाईच्या बाबतीत काल रात्री 12 वाजेपर्यंत वरवणचा तलावापर्यंत कॅनलचं पाणी आलंय. विकास इंदलकर आहे तिथं. मी त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना पत्र दिलेलं आहे, फॉलोअप करतोय. आपली आज उद्यामध्येच जानाईची योजना त्या ठिकाणी ती सुरू होऊन जाईल. पुरंदर उपसाही कार्यक्षमतेने करतो आहोत. दुसरा प्रश्न बापू भोसलेने विचारला होता तोही आहे की पुरंदर उपसाची लाईन तर भोसलेवाडी, कोथळे, कुंभारवळण, एकतपूर, मुंजवडी, बेलसरचा पट्टा, त्यानंतर जे राहिलेल्या लाईन आहेत जानाईच्या सुद्धा पुरंदरच्या सुद्धा प्रत्येक तलावापर्यंत पाण्याच्या लाईनसाठी आपण 68 कोटीचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. आता त्याच्या प्रस्तावाला काम सुरू होईल या वर्षी. तुमच्या प्रत्येकाच्या तलावापर्यंत, म्हणजे आता साखळी पद्धतीने तलाव भरायची आवश्यकता पडणार नाही. तिथे तलाव जिथे शेतकरी तिथपर्यंत तोटीने पाणी त्या तलावापर्यंत येणार आहे, त्यामुळे ते होईल. आज तुम्ही बघितले 4 वर्ष चांगला पाऊस, म्हणजे 620 पर्यंत जवळपास पाऊस झाला. यावर्षी आपण 100 च्या जवळपास आहोत अजून, परंतु अपेक्षा आहे आता उशिराचा पाऊस आपल्याकडे भरपूर प्रमाणात होईल. ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती वाढलं आहे आपल्याकडे, पण अचानकपणे आता पुरंदर उपसाला सुद्धा थोडस लाईटमुळे आणि पाणी कमी पडल्यामुळे मग मेमध्ये थोडासा गॅप पडला. आताही पाण्याचा ताण पूर्व भागामध्ये असल्यामुळे ऊसाच्या क्षेत्राला थोडासा मार बसतोय, परंतु आमचं मॉनिटरिंग अतिशय मायन्यूटली त्या ठिकाणी कृषी खातं सुद्धा करतं आहे आणि पाटबंधारे खातं सुद्धा करतं आहे. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला पाण्याच्या बाबतीत अडचण येणार नाही पूर्व भागामध्ये, ती आपण निश्चितपणे काळजी घेऊ. सासवड परिसर मला मंडलमध्ये मला वाटते बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. तसाच तो पिसर्वेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा परिंजाच्या भागामध्ये सुद्धा पाऊस बऱ्यापैकी आहे. आपल्याला अडचण जी राहणार आहे ती जेजुरी आणि पिसर्वे तिथंच मॉनिटर करावं लागणार आहे. तिथे सुद्धा पुरंदर उपसा आणि जानाई शिरसा कॉर्डिनेशन जी चालली, तिथेही मला विनंती करायची आहे मंडल अधिकाऱ्यांना. काय झालं की आता मगाशी जसं बापूंनी सांगितलं साहेब की तुटीच्या बाबतीमध्ये
रेशीम केंद्र तसं आहे ना आपलं कोऑर्डिनेशन. माझं मत आहे की कृषीचा डायरेक्टली संबंध पुरंदर उपसखेड गाणाईसारखी येतो, त्यामुळे तिथेही मी ते लिंकअप करून देतो. आपले कृषी म्हणजे गावचे कृषी पर्यवेक्षक आणि कृषी मित्र असतील, आपल्या मंडळमधले जे अधिकारी कृषी अधिकारी आहेत आणि मंडलाधिकारी, त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपामध्ये सूचना द्याव्यात, जेणेकरून त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. अशा प्रकारचे कोऑर्डिनेशनसाठी आपण एक टीम प्रत्येक मंडल वाईज करू, जेणेकरून दानाई शिरसाई आणि पुरंदर पावसाचा जरी ताण पडला तरी दानाई शिरसाईच्या कार्यक्षमतेने आणि पुरंदर उत्सच्या कार्यक्षमतेने आपल्याला पूर्व भागातल्या शेतकऱ्याला ते सगळं रिलीफ आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. थोडीशी अडचण आपली राखाडीच्या परिसरामध्ये राहणारी, कारण तिथं पर्याय दुसरा कुठला नाही आहे. तर मला वाटतं बाकीचा हे राहील उद्याच्या काळामध्ये, जर थोडं आता पावसाचं जे वातावरण आहे, काही ठिकाणी ढग फुटली होती, आता काल नांदेडला ढग फुटली झाली, आपल्याकडेही शक्यता जर झाली तर पश्चिम भागामध्ये आणि मला वाटतं खोऱ्याच्या भागामध्ये आपल्याला ती मोठ्या प्रमाणावरती अडचण येऊ शकते. तर त्या भागामध्ये आता पेरणी बऱ्यापैकी म्हणजे मला जे दिसतंय त्याप्रमाणे पर्यंत भागात जवळपास 101% आहे आणि सासवड भागामध्ये 76.20% आहे पेरणी. तर ह्या दोन आपल्याला कृषी मंडळ भागांमध्ये त्या ठिकाणी लक्ष द्यावं लागणार आहे असं मला वाटते. आम्ही त्याप्रमाणे निश्चितपणे मॉनिटर त्या ठिकाणी करू. साहेबांनी जे पिकांच्या बाबतीमध्ये सांगितलंय त्या पिकांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी ते प्रिकॉशन घ्यावे, जेणेकरून त्या बाबतीमध्ये सुद्धा कृषी खात्याकडून सुद्धा आपल्याला बॅकअप चांगल्या प्रकारे देता येईल आणि शेतकऱ्यांचं सुद्धा त्या ठिकाणी नुकसान होणार नाही. त्यामुळे त्यांनी अतिशय पद्धतशीर चार्ट दिलेला आहे की 15 जून ते 30 जून किंवा 16 ऑगस्ट ते 1 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण चार्ट दिला आहे की कुठली पिकं घ्यावीत आणि कुठली पिकं घेऊ नयेत. आणि हे सगळं जे आहे ते कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेलं आहे, त्यामुळे ते शेतकऱ्यांनी तंतोतंतपणे त्या ठिकाणी पाळावं अशी मला वाटते आपल्या सगळ्यांचीच म्हणजे आमची सगळ्यांचीच अपेक्षा आहे. दुसरं महत्त्वाच्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आजच्या या फोरमच्या निमित्ताने मला सांगायचं आहे की आपण बघितलं असेल कांदा अनुदानाच्या बाबतीमध्ये मधल्या काळामध्ये काही शेतकऱ्यांचं खरीप आणि उन्हाळीचं ते नोंदणीच्या बाबतीमध्ये चूक झाली आणि त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहायला लागलं होतं. परवा दिवशी त्याच्याबाबतच्या सूचनाही केल्यात आणि मला बरेच म्हणजे नुसते पुरंदर तालुक्यातले नाही, खेड आणि इकडंही शेतकऱ्यांचे बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्या अनुदानाचा लाभ आता ते कांद्याच्या बाबतीमध्ये मिळणार आहे. इथून पुढे सुद्धा ते प्रिकॉशन आम्ही घेऊ, फक्त वेळोवेळी अशा जर काही सूचना असतील तर आपण सगळ्यांनी द्याव्या, जेणेकरून त्या आम्हाला शासनाच्या पर्यंत पोहोचवता येतील. कांदा अनुदानाचा विषय मागचा जो पेंडिंग होता त्याच्यामध्ये जी तफावत झाली होती म्हणजे चुकीच्या ह्याच्यामुळे म्हणजे उन्हाळ्यामध्ये मला वाटतं खरीप काही ठिकाणी हे झालं होतं नव्हती, तो एक विषय संपलेला आहे. विमाच्या बाबतीमध्ये सोयाबीनचा जो विषय आबांनी काढला आहे, सोयाबीनच्या विषयाबाबत आता साहेबांनी संकल्पना दिलेली आहे. फळबागांच्या बाबतीमध्ये इन्शुरन्सच्या बाबतीत सुद्धा मी आता जी कमिटी कृषी मंत्र्यांनी केलेली आहे शासनाच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये समितीमध्ये, तर त्या समितीमध्ये ही सूचना आपण टाकलेली आहे की फळबागा ह्यासुद्धा ह्याच्यामध्ये घ्याव्यात आणि तो पॉलिसी डिसिजन असल्यामुळे तो त्याच्यामध्ये निश्चितपणे घेतला जाईल. आणि तिसरा महत्त्वाचा विषय अत्याचातला होता तो म्हणजे तुतीची लागवड. तर बापू भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी फुलेसाहेबांच्या माध्यमातून आपण जवळपास 140 हेक्टरमध्ये पुरंदर तालुक्यामध्ये तुतीच्या लागवडीसाठी प्रयत्न करतो आहे. PDCC बँकेच्या माध्यमातून कमी व्याजदरामध्ये 4,20,000 रुपये हे तुतीच्या लागवडीसाठी आणि त्याच्या ग्रीनफील्डसाठी म्हणजे काय म्हणतात त्याला शेडसाठी PDCC बँकेच्या माध्यमातून 4,20,000 रुपये अल्प व्याजदराने त्या ठिकाणी निधी उपलब्ध आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही जे सर्व कॅल्क्युलेशन केलंय त्यामध्ये साधारणतः एकरी ऊसापेक्षा चांगलं पीक ते मिळतं त्या ठिकाणी, कारण त्याला भांडवलही 100% PDCC बँकेच्या माध्यमातून उपलब्ध होतंय. आणि दुसरं म्हणजे ऊसासाठी ऊसापेक्षा जास्त उत्पन्न मिळणार आहे. तिसरं म्हणजे सासवडला जी 5 एकर रेशीम केंद्राची जागा आहे तिथं आता आपल्याला 3 कोटी रुपयाचा निधी मिळाला आणि तिथे आपण ते रेशीम केंद्र पुनर्जीवित करतोय 2004 नंतर, त्यामुळे तो पूर्णपणे त्याचं रिन्युएशन करतोय. इथेच आपल्या शेतकऱ्याच्या मालाला बापूंनी सांगितलं इंटरनॅशनल म्हणण्यापेक्षा आपल्याकडेच प्रचंड मोठ्या प्रमाणावरती. इथेही जाधव साहेब मला एक फक्त विनंती करायची की जरी ते आपल्या ह्याच्यात येत नाही खरं म्हणजे
त्याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न केला की ते कृषी आणि हे एकत्रित यावं, परंतु तिथेही मला एक विनंती करायची की काय होतं की जसं बापूंनी सांगितलं तुतीच्या बाबतीमध्ये कमी पाण्यामध्ये सुद्धा आणि जास्त पाण्यामध्ये सुद्धा येणारी पिकं आहेत ती, तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण आपल्या मंडलाधिकाऱ्यांना जर कल्पना दिली आणि तालुका लेवलवरती म्हणजे आपल्या कृषीच्या परियोजना होत असतानाच गाव लेवलवरती गावनिहाय ग्राम गाव पर्यवेक्षक जो आहे आपला कृषी पर्यवेक्षक आणि कृषी मित्र यांच्या माध्यमातून जर जो प्रसार झाला आम्ही माझ्या वैयक्तिक लेवलवरती आम्ही ती टीम करून देतो आहोत. पुणे साहेबांना पण आता बापू आहेत त्याच्यामध्ये अनेक व्हॉलेंटियर पुढे येत आहेत तर ते टीम करून आपण ते करतोय, परंतु आपणही जर केलं तर काय होतं लागवडीमध्ये तुतीचं हे होईल आणि मला अशी अपेक्षा आहे म्हणजे मला मी विनंती केली शासनाकडे पत्रही दिले तसं अपेक्षा आहे की या जरी अधिवेशनात डिसिजन नाही झालं तरी पुढच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये रेशीम सुद्धा आहे ना आपल्या अंतर्गत म्हणजे कृषीच्या अंतर्गत ते अंतर्भूत होऊन जाणार आहे, त्यामुळे आपण आत्तापासूनच आपल्या टीमला त्याच्या बाबतीमध्ये सूचना दिली तर बरं होईल आणि तुमचाही लोड त्याच्या बाबतीमध्ये कमी होऊन जाईल, कारण लागवडी योग्य असणारी जागा पण पडीक जर बघायला गेली क्षेत्र तर पुरंदर तालुक्यामध्ये अजूनही बरंच आहे, त्यामुळे त्याच्यासाठी एक आपण मदत करावी आणि थोडासा वेळ जास्त वेळ नाही मंडलाधिकाऱ्यांनी त्यांच्या पूर्ण मिटिंगमधले एक 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं जरी तुतीसाठी दिले आणि आपल्या प्रत्येक गावच्या कृषी पर्यवेक्षकाला आणि कृषी मित्राला सूचना केली तर थोडासा हातभार आपल्याला तुतीचं क्षेत्र वाढवण्यामध्ये राहील, शेवटी त्याचं क्रेडिट आणि त्याची जबाबदारी सुद्धा आज नसली तरी 6 महिन्यानंतर तुमच्यावरती येणार आहे, तर ती एक विनंती मी त्या ठिकाणी करेन. पुन्हा एकदा खरं म्हणजे जाधव साहेब त्यांचे सर्व अधिकारी सर्व प्रमुख तालुक्यातले शेतकरी सर्व तालुक्यातले प्रमुख पत्रकारितेतले पत्रकार चॅनलचे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचीही कृषीच्या पण मीटिंग आढावा मीटिंग घेत असताना तालुक्यातली एकूण परिस्थिती बघता शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मदत कसं करता येईल, कारण बरेच वेळा चुकीच्या दिशेला एखादं गोष्ट जाते आणि मग ते भरता येत नाही, तर त्या गोष्टींच्यासाठी फक्त आपण जास्तीत जास्त प्रसार याचा आजच्या मीटिंगचा आणि ह्या मुख्यतः ह्या सगळ्या गोष्टींचा शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करावा ही विनंती करतो. काही प्रश्न या ठिकाणी कृषी केंद्रांच्या बाबतीत किंवा इतर बाबतीमध्ये टाकले होते त्याच्यामध्ये आपण 100% प्रिकॉशन घेतोय, येणाऱ्या काळामध्ये DPDC मधून आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करतोय, आपल्याकडे रॅक सुद्धा म्हणजे आज आपल्याला आणायचं म्हटलं खतं बियाणं औषधं तर आपल्याला पुरसुंगीला किंवा त्या ठिकाणी बारामतीला जावं लागतं, परंतु आता आम्ही रेल्वेला सुद्धा पत्र दिलेलं आहे, पालकमंत्र्यांना पत्र दिलं, लवकरच आपली कृषीच्या संदर्भामध्ये जी रॅक आहेत त्याची ते जे आहेत ते आयदर राजेवाडी स्टेशनला किंवा जेजुरी स्टेशनला उपलब्ध होणार, त्यामुळे सेंट्रलाईज झाल्यामुळे तोही वेळ आणि वाहतुकीचा खर्च हा कमी होऊन जाणार आहे, शेतकऱ्यांना ते आणखी दर त्या ठिकाणी कमी होणार आहे, तर तेही गोष्ट आपण करतोय. ती कृषी खात्याने मला नोट दिल्यामुळे मी ते मांडू शकलो DPDC मध्ये, तर त्याही गोष्टी आहेत, त्यामुळे मला वाटतं की बऱ्यापैकी जरी मला कृषी हे माझं क्षेत्र नसलं म्हणजे कृषीबद्दल खरं म्हणायला गेलं तर कुठल्या म्हणजे आजही मी काळी भाकरी आणि पांढरी भाकरी म्हणतो ज्वारी आणि बाजरी त्या ऐवजी, तर तेवढं माझं ज्ञान असलं तरी तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे, त्या त्या गोष्टी आपण करू एवढं त्या ठिकाणी विनंती करतो. आपण सगळ्यांनी वेळ दिला मला यायला जवळपास एक तास उशीर झाला तरी आपण सगळेजण थांबून राहिला, परंतु हा महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांशी निगडीत आहे, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, उशीर आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो.